बुलडाणा जिल्ह्यामध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी रास्ता रोको. बुलडाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी माळविहीर फाटा खामगाव रोड येथे आज सकाळी 12 वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनाने शासनाची कुठली हानी होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली होती. रास्ता रोको करून बुलडाणा जिल्ह्यामध्ये चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर सिंग चंदेल व इतर शेतकरी उपस्थित होते. त्यांना पोलीस प्रशासनाने अटक करून ठाण्यात नेऊन समन्स देऊन सोडण्यात आले. महावाईसाठी नितीन पाटील, बुलढाणा. फक्त विदर्भात नाही, पश्चिम महाराष्ट्रात खूप प्रमाणात चारा छावण्यांचं प्रमाण आहे. मराठवाड्यात सुद्धा चारा छावण्या लागू झालेल्या आहे, परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये इथला प्रचंड दुष्काळ या ठिकाणी पडला की जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर किती चारा विक्रीस नेत असेल तर तुमच्या फौजदारी गुन्हे दाखल करू अशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी काढले. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती प्रचंड दुष्काळ आहे आणि चाऱ्याची किती तीव्रता आहे की हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. परंतु एवढा असताना सुद्धा चारा छावण्या या ठिकाणी लागू होत नाही हेच प्रत्येकासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी